मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खटाव तालुक्यातील त्रिमली येथील गट नंबर 604 मध्ये DHD लिमिटेड कंपनीचा खडी क्रेशर सुरू असून या क्रेशरमुळे गावातील नागरिक आणि शेतकरी यांचे आतोनात नुकसान होत आहे। प्रशासनाने हा क्रेशर तात्काळ बंद करावा या मागणीसाठी ग्रामस्थ आणि रिपाई कार्यकर्त्यांनी तहसीलदार कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन उपोषण केलंय। या क्रेशरमुळे शेजारी असणाऱ्या शेतकऱ्यांच्या विहिरी बोरवेलचं पाणी पूर्णपणे कमी झालं आहे। क्रेशरच्या ब्लास्टिंगमुळे खडी क्रेशर शेजारील गोरगरीब लोकांच्या घरांना तडे गेले आहेत। तसेच गावातील 3-4 गरीब शेतकऱ्यांची जनावरे ब्लास्टिंगच्या हादरानं दगावली आहेत। 2018 पासून आजपर्यंत या मालकानं ग्रामपंचायत शासकीय कर अद्याप दिलेला नाही। तसेच या क्रेशरच्या मालकानं गौण खनिज उत्खननाचा किती ब्रासची परवानगी घेतली आहे, तसेच गौण खनिज उत्खनन किती झाले आहे याची ड्रोनच्या माध्यमातून मोजणी करून त्याची तपासणी होणं गरजेचं आहे। ग्रामपंचायतीनं वारंवार सूचना करून देखील क्रशर मालकानं ग्रामपंचायतीचा 3% कर अजून जमा केला नाही, उलट ग्रामपंचायतीला उडवाउडीची उत्तरं दिली जात आहेत। या क्रशरच्या शेजारी असणारे शेतकरी यांच्या जमिनीचे आणि पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। तर या क्रशरची तात्काळ ड्रोनच्या माध्यमातून मोजणी करून त्यांनी शासनाला चुकवलेला गौण खनिजाचा कर सर्व व्याजांसहित दंड आकारून भरून घ्यावा, तसेच जोपर्यंत मोजणी होत नाही तोपर्यंत ब्लास्टिंगचं काम थांबवण्यात यावं। रात्री अपरात्री ब्लास्टिंग करत असल्यामुळे गावातील 4 वयोवृद्ध ब्लास्टिंगच्या धक्क्यानं मृत्युमुखी पडले आहेत। या क्रशरचा मालक दत्तात्रय हनुमंत देसाई हा गुन्हेगारी आणि कायद्याला न मानणार आहे। तसेच पैशाच्या जोरावर गावातील गोरगरीब लोकांना आणि ग्रामपंचायत सरपंच सदस्य यांना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याची प्रयत्नात आहे। तर या क्रशर मालकामुळे गावातील नागरिकांच्या आरोग्याला आणि जीवितला धोका निर्माण झाला असून तात्काळ खडी क्रशर बंद करण्यात यावा अशी मागणी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करून ग्रामस्थांनी खटाव तहसील कार्यालय अधिकारी वडूज येथे निवेदनाद्वारे केली आहे। निवेदन देताना रिपाई खटाव तालुका अध्यक्ष गणेश भोसले, उपाध्यक्ष संदीप काळे, ग्रामपंचायत सदस्य आशा इंगळे, प्रतिभा रणबहादूर, अक्षय पवार, शंकर येवले, विकास येवले, मारुती येवले, हरिदास येवले, नवनाथ माने, श्रीरंग येवले, अश्विन माने, संभाजी माने आदींसह सर्व ग्रामस्थ महिला ग्रामस्थ उपस्थित होते। भानुदास विठ्ठल येवले, रानार त्रिमली, माझ्या शेतापासून हा क्रेशरचं अंतर जवळच आहे आणि याचा आम्हाला फार त्रास होतो। रात्रीच्या वेळी या आवाजाने मी माझ्या घरासमोर प्रत्यक्ष येऊन पहा, खोल नाला आहे त्या नाल्यामध्ये पडलो आणि त्यांनी माझे दोन्ही गुडघे आणि एक खुबा आदू झाला आहे, मला चालता येत नाही। माझी मंडळीसुद्धा पीएनएसनं ग्रासलेली होती। त्या आवाजाच्या धडक्यानं 2021 2021 तिथा संध्याकाळी आवाजाच्या धडक्याने तिथा जीव गेला। आता मीही त्याच मार्गावर आहे, तरी हे शासनाने याबद्दल बंदोबस्त करावा हीच माझी विनंती आहे। मी त्रिमली गावचा रहिवासी असून आमच्या गावामध्ये 2018 खडी क्रेशर कारखाना सुरू आहे। तरी आमच्या गावातील ह्या क्रेशरमुळे गावातील शेतकऱ्यांना व ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे व तसेच जवळपासच्या लोकांचा आरोग्याचा प्रश्न पण गंभीर झालेला आहे। तरी आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या जमिनी नापी होत असून लवकरात लवकर शासनाने आमच्या गावाला न्याय द्यावा आणि हा खडी क्रशर कारखाना पूर्णपणे बंद व्हावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे। नमस्कार, मी अक्षय ज्ञानेश्वर पवार, त्रिमली ग्रामस्थ। तर आज खानपट्टा चालू आहे, तर तो दत्तात्रय हनुमंत देसाई नावाचा तो काय करतोय की 40 फुटी बोर ब्लास्टिंग मारतोय। आणि ते बोर ब्लास्टिंग मारल्यामुळं काय होतंय, वयोवृद्ध लोक आहेत आमच्या गावाची त्रिमलीतली, त्यांना त्याचा प्रचंड त्रास होतोय। 1-2 माणसं त्यातनं धक्क्यातनं दगावलेले आहेत, तरी शासनानं याची नोंद घ्यावी व ग्रामपंचायतीला 3% त्याचा लवकरात लवकर कर मिळावा ही विनंती। एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम, वडोज। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।